हॅलो मित्रांनो, तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे. मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार. तर चला, समय नष्ट न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया अंग्रेजी शब्द. सेटबॅक. सेटबॅकचा मराठी तर धक्का, खीळ, पिछेहाट किंवा माघार होत आहे. सेटबॅकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिला वाक्य आहे, There has been a slight setback in our plans. दुसरा वाक्य आहे, His research has suffered a temporary setback. तिसरा वाक्य आहे, She views every minor setback as a disaster. चौथा वाक्य आहे, The court's decision was a major setback for him. Friends, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.